कलर्स मराठीवरील मालिका चंद्र आहे साक्षीला मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत श्रीधरच्या घरी होणार आहे सत्यनारायणाची पूजा। तर श्रीधरने पूर्णिमा रायकरला पैसे देताना आता स्वातीने पाहिलंय। दरम्यान मागील भागात आपण पाहिलं श्रीधरची तब्येत ठीक नसल्याने अंजू म्हणजे सुमन स्वातीला घरी घेऊन येते व दादा फक्त तुझच ऐकेल म्हणून तूच त्याला औषध दे असं ती म्हणते। तेव्हा ते दोघे बोलत असतानाच सुमन पुन्हा एकदा घरी जाऊन उमाला देखील घरी घेऊन येते। तर हे तुमच्या स्वातीचं घर असल्याचं ती उमाला म्हणते। तेव्हा आता आपण दादाचं आणि बहिणीचं लग्न झालं असल्याने घरात सत्यनारायणाची पूजा करूयात असं सुमन सगळ्यांना म्हणते। त्यामुळे आता श्रीधरच्या घरी लवकरच होणार आहे सत्यनारायणाची पूजा। पण हे सगळं ऐकून श्रीधर मात्र भलत्या चिंतेत पडतो व आज जाऊन या विषयी तो सुमनला विचारतो व सत्यनारायणाची पूजा करण्याची काय गरज असल्याचं तो म्हणतो। तेव्हा अशा निमित्ताने तुम्हा दोघांना एकत्र जास्तीत जास्त वेळ घालवता येईल असं आता सुमनने म्हटलंय व आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवावा लागेल असंही आता सुमनने श्रीधरला सांगितलंय आणि त्यामुळे आता श्रीधर देखील तयार झालाय। पण इतक्यातच श्रीधरच्या घरी पूर्णिमा रायकर म्हणजे श्रीधरने वठवलेली खोटी पूर्णिमा रायकर घरी येते। तर ती श्रीधर कडून तिचे राहिलेले पैसे नेण्यासाठी आलेली असते पण आपण आपल्या कामासाठी आलो असल्याचं ती स्वाती आणि उमाला सांगते। तेव्हा सुमन स्वाती आणि उमाला त्यांचं घर दाखवायला घेऊन जाते। तेव्हा श्रीधर आणि पूर्णिमा खाली बोलत असतात। तेव्हा पूर्णिमा आपल्याला आपले राहिलेले पैसे लगेच हवेत असं म्हणते पण आपण घरात पैसे देऊ शकत नसल्याचं श्रीधर म्हणतो व आपण इमारतीच्या खाली तुला पैसे देऊ असं श्रीधर तिला म्हणतो व तो पैसे घेऊन खाली पूर्णिमाला द्यायला जातो। तेव्हा स्वाती देखील त्याच्या पाठोपाठ जाते व आता स्वातीने श्रीधरला पूर्णिमाला पैसे देताना पाहिलंय। तेव्हा पूर्णिमा गेल्यानंतर स्वाती त्याला याविषयी विचारते तर आम्हा दोघांचा आधी जॉईंट अकाउंट होतो आणि त्यातीलच काही राहिलेले पैसे पूर्णिमा न्यायला आली होती असं तो स्वातीला सांगतो व नेहमीप्रमाणे स्वातीने देखील त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाय। तर आता घरात सत्यनारायणाची पूजा होणार असल्याने दोघेही फारच खुश आहेत। तेव्हा आता पुढे नक्की काय घडणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल। मराठी मालिकांच्या अशा अपडेट्ससाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा।